फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. आता सगळं घर डोक्यावर घेतलं असेल तिने. तिने म्हणजे शैलाने ग. का गेली आहे, कुठे गेली आहे, कशी गेली आहे, कुणाला विचारून गेली आहे, 1760 प्रश्न विचारत असे नाहीना. ती इतकी खाष्ट आहे? ती तशी नाही आहे ग, पण तिची वहिनी वसुधा ती भडकवत असते ती. का? पण स्वभाव म्हणायचा किंवा खेळ असेल तिचा, टाइमपास. या श्रीमंतांचे खेळ आपल्याला काय कळणार ग. त्या दिवशी तिला माझ्याकडून चहा नाश्ता करून हवा होता, घर साफ करून हवं होतं, भांडी घासून हवी होती. मग मग काय केलं सगळं? नाही म्हणून सांगते कोणाला. म्हणे तू नोकर आहेस या घरात, फक्त बाळाला सांभाळणं एवढंच काम नाही आहे तुझं, सगळी कामं करावी लागतील. अगं पण ती कोण सांगणारी? आमच्या शैलाबाई तिच्या पक्षातल्या ना ग. दोघी सारखा अपमान करत असतात माझा. पण तू हे सगळं का सहन करतेस? अपमान, मानहानी सगळं पाचवीलाच पुजलं माझ्या. सवय झाली आहे ग सगळ्याची. पण खरं सांगू, हे सगळं सहन करते ना ते माझ्या बाळासाठी. बाळाचा सहवास महत्वाचा. पण तुझ्या सासूबाई अमर काहीच बोलत नाही? तसे ते दोघेही माझ्याच बाजूचे आहेत. सासूबाई कधी कधी माझ्या बाजूने बोलतात आणि नेमकं तेच खटकतं त्यांना. अमरही नकळतपणे मलाच सपोर्ट करतात. पण उघडपणे ते माझी बाजू कशी घेतील त्यांचाही नाईलाज आहे. त्या दिवशी मला घराबाहेर काढायला निघाल्या होत्या त्या, अमरनेच थांबवलं. शेवटी नवरा आहे तो माझा. प्रत्येक वेळी नकळतपणे त्यांनी मला वाचवलंय. लक्ष असतं माझ्याकडे त्यांचं. त्यांच्या आयुष्यातून मला पूर्णपणे बाहेर काढलेलं नाहीये त्यांनी. मी माझंच काय बोलत बसली? माझ्याबद्दल काय ऐकायचंय तुला? कालच्यापेक्षा आजचा दिवस बरा, इतकंच. तब्येत कशी आहे तुझी? मला काय धाड भरली आहे. अगं आई दिसत नाही आहेत कुठे? नाही ना दिसत आहे, बरं आहे ना. आणि काय ग, तुला तिचे टोमणे ऐकल्याशिवाय चैन पडत नाही का? म्हटलं ना सवय झाली मला. चल येते मी. बाळ उठला असेल ना तर सगळं घर डोक्यावर घेतलं असेल. काळजी घे. येते. स्वतः अडचणीत आहे आणि मलाच काळजी घ्यायला सांगतीये. बिचारी. कुमार, आज मला तुझा सार्थ अभिमान वाटला. तू चिकाटी सोडली नाहीस, जीवाची पर्वा न करता निर्धारानं उभा राहिलास. अण्णा, जे काही चांगलं झालं खरं तर ही सगळी तुमच्या आशीर्वादाची कृपा. अरे माझे आशीर्वाद जरी असले तरी तुझी हिंमत आणि जिद्द ही जास्त महत्वाची होती. हे काय बाबा? अरे हे तुझं प्रसंगावधान मात्र छान आहे. खऱ्या अर्थाने उपोषण सोडण्यासाठी. उपोषणाची सांगता? खर तर यंत्रणेनं विश्वासरावांना परवानगी नाकारायला हवी होती आणि मग उपोषण मिटवायला हवं होतं. आता लोक काय म्हणणार की भावाने भावासाठी माघार घेतली आणि प्रकल्प रद्द केला. बरोबर आहे अगं, त्यांनी हाच विचार केला असेल. आपण कशाला नमत घ्या, भाऊ भाऊ आपसात काय ते घेतील बघून. अण्णा, माझ्या भावाच्या ठिकाणी दुसरं कोणी असतं ना तर यंत्रणेनंच आधी माघार घेतली असती, एवढा हा लढा पेटला होता. हे मात्र खरं आहे तुझं म्हणणं, कारण लोकांची झोप उडाली होती. अरे जे प्रकल्पाच्या बाजूनं होते ना त्यांची तर पार अगदी भंभेरी उडाली होती. काय का असेना अण्णा, शेवटी सत्याचा विजय झाला हे आपल्यासाठी महत्त्वाचं.
अरे तो जर झाला नसता तर लोकांचा सत्यावरचा विश्वास आणि श्रद्धा उडाली असते. ओ बाबा, लोकांना काही कळत नाही. हो जेव्हा उपोषणाचे दिवस वाढत चाललेले ना, ती लोक अगदी अस्वस्थ झालेली. बरोबर आहे. अगं कुमारच्या जीवाचं काही बरं वाईट जर झालं असतं ना, तर या प्रकल्पवाल्यांना लोकांनी खेचून रस्त्यावर आणलं असतं. पण बरं झालं, वेळीच विश्वासरावांना सुबुद्धी सुचली आणि स्वतःची चूक कळून चुकली. पण कुमार, आज तुझ्यामुळं आपण जिंकलो. गोडी नदीच्या काठावर उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळं जी काही वित्तहानी झाली असती ना, ती आज तुझ्यामुळं टळली. ना सारखं सारखं कौतुक करून लाजवू नका, नाहीतर मी इथून पळ काढीन. हा काय माझा विजय नाही. मग मी तुम्हाला म्हटलं ना, हा सत्याचा विजय आहे. कोण जाणे, अजून हिचा पत्ता नाही. लवकर येते म्हणाली म्हणून जायला दिलं. वेळेचं भान काय त्या पोरीला राहिलेलं नाही अजिबात. कठीण आहे. सॉरी, थोडा उशीर झाला ना. थोडा? खूप उशीर झालाय. बाळ उठलं का? नाही, नशीब समज तो उठला नाही. ते इथे शैला नुसती वैतागलेली असते. बघत काय रेले, जा जा पटकन बाळाला घे. आशा, काय ग, कपाळाची टिकली कुठे आहे ना? पडली वाटत. हे बघ, सवाष्ण बाईंनी कधीही मोकळ्या कपाळाने राहू नये, कळलं? जा पळ, पटकन टिकली लाव. हो लाव चाल. चांगला कार्यक्रम चाललाय तुमचा. नाही माझं ऐक, तू काही एक ऐकून घेणार नाही. मी मला फसव ना, माझा विश्वासघात केला तू. अरे काय पाहिला तिचा, स्वतःच्या स्टेटस का तरी विचार करायचा. तुझा तरी काय दोष म्हणा, शब्द बोलू नको. आता फक्त मी बोलीन ते ऐकायचं. आता बाळ, माझं बाळ मी तुझ्या पदरात आणि लवकर भेटलेस तू माझे. ते नाही हो, ऐकू स्वार्थी पाहिजेस तू. माझ्या बाळाला अपलासा केलास आणि आता काही चलत नाही. कुठल्या अधिकाराने? अगं शैला, तू माझं काय झालं? नाही आले नाहीये ते अजून. आणि ते इथे असते तर मी तुमच्या रूम मध्ये कशी आले असत? आता कशा आलीस? मी ते कुंकू लावायला आले होते.
कुंकुडावायला इथे का? म्हणजे माझा करंडा सापडत नव्हता ना म्हणून माझा कुंकू. हे बघ, या करंडात माझ्या नवऱ्याचं नावाचं कुंकू आहे. ते लावायचा तुला अधिकार नाही. ते कुंकुआला नाही म्हणू नये एखादं समज. तू शिकू नकोस मला. माझा कुंकू आहे ते. माझा कुंकू आहे. काय तुम्ही माफी मागितली? हो हो हो. पण काय नडलं होत? कमल तूच म्हणाली होतीस ना आमरण उपोषणानं जीव जाईल त्याचा म्हणून, आणि आता तूच. याचा अर्थ मी तुम्हाला हार मानायला सांगितलेली नव्हती. हो तर लोक काय मानतील? एका नामांकित बिल्डरनं हार मानून माघार घेतली म्हणून, एक मोठा भाऊ लहान भावाला शरण गेला म्हणून, लोकांचं मला सांगू नकोस. ते काय दोन्ही बाजूने बोलतात. उद्या असं होऊ नये, पण समजा कुमारला काही बरं वाईट झालं ना, तर लोक म्हणतील की मोठ्या भावाला पैशासाठी केवळ आपल्या हट्टासाठी आपल्या धाकट्या भावाचा जीव घेतला म्हणून. पण यातून दुसरा काहीतरी मार्ग काढायचा होता ना. खूप प्रयत्न केलेत मी त्याला समजून सांगण्याचे, पण सगळे फोल ठरले, सगळे व्यर्थ गेले. नाहीतर या विश्वास तुझ्या नवऱ्यानं अशी सहजासहजी हार पत्करली नसती. वसुधा, त्यावेळेला तू कुमारची अवस्था बघायला हवी होतीस, म्हणजे तूही हाच सल्ला दिला असतास की विश्वास आता हार पत्कर. नाही, केवळ माझ्या स्वाभिमानासाठी, माझ्या इगोसाठी मी माझ्या भावाचा जीव घेऊ शकत नाही. त्यांनी चांगलाच डाव साधलाय. त्यांनी त्यालाच का उपोषणाला बसवला? कारण त्यांना माहिती आहे, त्याला जर उपोषणाला बसवला तर हा गुंता नक्कीच सुटणार. हो, म्हणूनच तर माझा भाऊ आहे म्हणून मी हार पत्करली. तरी बरं, सख्खा भाऊ नाहीये तुमचा. नाहीतर उपोषणाला बसण्या अगोदरच तुम्ही हार पत्करली असती. वसुधा, मी कुमारला कधीही माझा सावत्र भाऊ मानला नाही. सख्या भावापेक्षाही जास्त मानलंय मी त्याला. खरं म्हणजे वसुधा, सावत्र सख्खा हा भेदभाव कधीही माझ्या डोक्यात नव्हता, आणि तो नव्हता, म्हणूनच हार पत्करली. तो जर तुमचा सख्खा भाऊ असता ना, तर असा वागला नसता तुमच्याशी. जाऊ दे, हरकत नाही, भरकटलाय तो. पण मला खात्री आहे, एक ना एक दिवस त्याला त्याची चूक कळेल. कळेल तेव्हा ना. पण जिथं तुम्हाला नमवायचं तिथं त्याने नमवलंच ना. नमवू दे, नमवू दे. किती झालं तरी माझा भाऊ आहे, आणि सावत्र असला तरी सुद्धा माझं प्रेम आहे त्याच्यावर. हो 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 हो. अहो, मी तुमचा निरोप कुमारपर्यंत पोचवतो. नाही नाही अहो, तुम्हा सर्वांच्या आशीर्वादामुळंच हे शक्य झालेलं आहे. बर बर, ठेवू आता फोन. अच्छा, कुणाचा फोन होता बाबा? लोकांच्या कौतुकाचा. अगं, कुमारचं कौतुक करणारे फोन सगळ्या थरातून येत आहेत. त्यानं केलंच आहे तसं. कुमार हिरो झालाय, हिरो. तुम्ही त्याला एवढं डोक्यावर घेऊन नाचवू नका. मी कशाला, लोकच त्याला नाचवत आहेत. अगं, ते मला सुद्धा करता येणार नाही, ते करून दाखवलेलं आहे म्हणून. कळलं? पण तुला तो पूर्वीचा कुमार का वाटतो मला कळत नाही. बाबा, मला तो पूर्वीचा कुमार नाही वाटत. मग पण तुम्ही त्याला एवढं डोक्यावर घ्याल ना, तर हवा जाईल त्याच्या डोक्यात. मुळीच नाही, हवा सामान्य माणसाच्या डोक्यात जाते. कुमार तसा नाही आहे. लोक उगाच का त्याचं कौतुक करतायत? लोक त्याचं कौतुक करतायत कारण त्यांनी लढाई जिंकली आहे म्हणून. हा, अर्थातच. आणि कुणालाही करता येणार नाही असं त्याने उपोषण करून दाखवलंय म्हणून. तू त्याचं उपोषण तोडायचा प्रयत्न केलास, पण त्या मोहाला सुद्धा तो बळी पडला नाही. खरं तर त्याला ठाऊकही नव्हतं की हा तुझा डाव आहे.
पुरे हा काय तेच किती लाजवाल मला. पण लोकांनी केलेलं त्याचं कौतुक तुला का रुचत नाही मला कळत नाही. ठीक आहे कुमार दी ग्रेट झालं समाधान. नाही 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 असं नाही, हा जुलमाचा रामराम नको. स्वतःच्या विचारानं तू मनापासून त्याचं कौतुक करायला हवं. बर प्रयत्न करीन. कर ना, त्यालाही आवडेल आपल्या हितशत्रूनं केलेलं कौतुक. हो कदाचित त्याला विशेष आवडेल मी त्याचं कौतुक केलेलं. का अनपेक्षित म्हणून? पण तू त्याचं कौतुक करशील हे मलाही अपेक्षित नाहीच आहे. काही का असे ना, तो कौतुक करण्यासारखाच आहे हे मात्र नाकारून चालणार नाही. करायला गेलो काय आणि झालं काय, सगळे फासे उलटे पडले. विश्वास आणि कुमार सख्खे भाऊ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले. चांगली संधी चालून आली होती, चांगली संधी चालून आली होती दीपक, चांगली संधी चालून आली होती. दोन चित्ती हट्टी भाऊ एकमेकांच्या स्वतःच्या मतांवर ठाम ठरवलं धोका भवन मध्ये भांडण लावायची, चांगली झुंबवायची. म्हणून सला नारद मुनिगिरी करून दोघांना एकमेकांच्या समोर आणलं. म्हटलं दोघेही माघार खेळणार नाही. दोघांना एकमेकांच्या समोर आणण्यासाठी मोठ्याला प्रोत्साहित केलं. झालं काय, समोरासमोर आल्यावर मोठा विरगळला, शरण आला धाकट्याला. वाटलं तर मोठा म्हणाला झंझट मिटवतोय तर धाकट्याला चांगला झापेल, त्याच्याशी संबंध तोडेल. कसलं काय कसलं काय, माझीच नालस्ती झाली. दीपकराव प्या दारू प्या, तुम्ही ना दारू पिण्याच्या लायकीच्या दारू पिण्याच्या. दारू सारखं तुम्हाला झगडवता येणार नाही. या दारू पिण्याचा दारू पिण्याचा.